24 वर्षीय युवतीस लग्नासाठी फसवणूक करून दमदाटीसह विनयभंग केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या आणि त्याच्या मुलावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ता आयुब पटेल, त्याचा मुलगा आफताब आयुब पटेल अशी त्यांची नावे आहेत. दोघांना आज रात्री पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला. पीडित युवती 24 वर्षांची असून ती सध्या शिक्षण घेते आहे. डिसेंबर 2022 ते 30 जुलै 2024 या कालावधीत हा प्रकार घडला आहे. संशयित आरोपी आफताब पटेल यांनी समाज माध्यमातून पीडितेशी मैत्री संपर्क साधला. मैत्रीसह लग्न करण्यासाठी सातत्यानं पाठलाग करून पीडितेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलं. संशयित आरोपी आयुब पटेल यांनी नोकरीसह मानसिक आधार देण्याच्या बहाण्याने फसवणूक करत मुलगा आफताब याच्याशी लग्न करण्यासाठी दमदाटी केली. तसेच पीडितेच्या भावना दुखवून इच्छा नसताना जबरदस्तीने लग्न करण्यासाठी दबाव आणला. त्यांच्या मनाप्रमाणे न केल्या जीवे मारण्याची धमकी पीडितेला दिली. त्यानंतर घडलेल्या प्रकारानंतर पीडितेने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संशयित आयुब याच्यावर यापूर्वी गुन्हे नोंद आहेत. सदर प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक तेजस्विनी पाटील करत आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.